हॅलो हॅलो अनिल आ, नमस्कार काय म्हणताय कसे आहात हॅलो मॅडम नमस्कार कसे आहात बडिया बडिया म्हणजे खुशीत <laughs> बढिया बढिया तर अनिल मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मागच्या दोन अडीच महिन्यापासून आमच्यासोबत जुडलेले आहात रेकीच्या याच्यामध्ये तर रेखीमुळे तुम्हाला काय फायदा मिळाला कसं तुमचं जीवनात परिवर्तन आलं काय समजलं तुम्हाला तर प्लीज शेअर करा की जेणेकरून इतरांना पण त्या संदर्भात माहिती होईल तर बाय हार्ट शेअर करा तुम्हाला जे वाटलं ते अगदी ठीक आहे मी अनिल पांडुरंग बालाड़े राहणार दोन जिल्हा पुणे मी प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी काही का दिवसापूर्वी ब्रेन मुळे आजू झालो होतो आणि मी गुगलवर सर्च केलं होतं की बेस्ट थेरपी फॉर पॅरलिस त्याच्यामध्ये मला रेकी हा शब्द दिसला त्या रेकी शब्दाचा मी इतका पिछा केला की त्याच्यामध्ये मला एक दोन ठिकाणी मला दिसलं की त्याने नीट होत म्हणून मी त्याच्यासाठी शोधत होतो मला काय ते कुठं भेटलं नाही पण शेवटी ठरलो की आपण स्वतः शिकायचं आणि स्वतः शिकायचं म्हणून मी दोन हजार सोळा साली तीनदा ट्राय केला एकदाही झाला नाही सक्सेसफुल फर्स्ट लेवल सुद्धा कम्प्लीट नाही झाली त्याच्यानंतर मी दोन हजार वीस ला लॉकडाऊन मध्ये मला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी सर्च केलं आपला व्हिडिओ मला दिसला आपली ॲड दिसली आणि संपर्क साधला आणि ज्याच्यामध्ये मला मग फर्स्ट लेवल करता करता मी सेकंड डिग्री झाली थर्ड डिग्री झाली मास्टर झालो याच्यामध्ये मला सर्वात मोठा अनुभव म्हणजे मला जे मानसिक टेन्शन आलं होतं डिप्रेशन वगैरे हो सारखा तणावात राहायचो मी चेहऱ्यावरती माझ्या खुशी नव्हती हो नेहमी तणावात राहायचो तो प्रमाण जो आहे तो बरंसं निघून गेलं आणि ओव्हर थिंकिंग आहे ते कमी झालं रेखीमुळे आणि आज मी दुसऱ्यांना थोड्याफार प्रमाणात हिलिंग पण करू शकतो थोडं टीचिंग करू शकतो रेखीमध्ये इतका मी पाठपुरावा घेतला होता रेखीचा आणि बरोबर आहे तुम्ही सर्वांना मदत करता आहात फॅमिलीमध्ये सर्वांनाच मदत करता आहात आणि सर्वांसाठी उभे आहात हे सगळ्यात बेस्ट आणि खूप चांगली गोष्ट आहे तुमची आणि आपण जे देतो दुसऱ्यांना तेच आपल्याला मिळतं हे ना रेकीचा मेन तत्व तेच आहे तर तुम्ही त्याच अगदी म्हणजे मनापासून बिलकुल म्हणजे हे करता आहात आता असं वाटतंय मला माझ आणि माझा जन्म फक्त रेकीसाठी झालेला आहे <laughs> बढिया बढिया खूपच <laughs> छान पण तुम्ही खूप इमानदारीने खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहात आणखी काय वाटतं तुम्हाला काही आणखी आहे बोलावस वाटतं आणखी म्हणजे मग एक एक्सपिरियन्स असा आला की माझी वाईफ जी थोडी अनएज्युकेटेड आहे कमी शिकलेली आहे आणि तिला ड्रायव्हिंग हा प्रकार कधीही आयुष्यात तिने विचार पण केला नव्हता आम्ही तिला ड्रायव्हिंगचा क्लास लावला आणि तिला मी सांगितलं जॉईन कर तिने जॉईन केला आणि विशेष म्हणजे ती जेव्हा एक्झाम हॉल हॉलमध्ये गेली तेव्हा मी तिला रेखी दिली तर ती पास होऊन आली इवन जायच्या आधी तिला सांगितलं होतं आउट ऑफ फिफ्टीन ट्वेल्व पडतील म्हणून वाईफला आतमध्ये एंट्री करायच्या आधी सांगितलं होतं आणि जेव्हा ती एक्झाम हॉलमध्ये बाहेर आली तर तिने तेच सांगितलं मला बारा पडले कसे पडले त्याचा विचार करू नको छोटे छोटे आणि विशेष म्हणजे अजून एक सो मी स्वतः हिलर झाल्यामुळं मी घरी माझ्या मुलांना देतो एकदा माझ्या मुलाला सुद्धा पोटात दुखत होतो त्याला त्रास होत होता तर मी त्याला स्वतः हिल केलं तर जेव्हा मी त्याला हिल केलं तेव्हा त्याच्या पोटात काय होतं हे मला जाणवायला लागलं आणि मी त्याला सांगितलं कि बाळा असं काय होत होतंय का तर तो, तो म्हणलं हो होत तुम्हाला कसं माहिती म्हणजे आणि त्याचा आजार नीट झाला रेखी दिल्यामुळं शकते अच्छा अच्छा तर रोगराईसाठी किंवा अडचणीसाठी तर आपण स्वतःच उभं राहू शकतो आपल्या रेखीमुळे आपल्या रेखीमुळे आपल्याला प्रॉपर वे मिळतात आणि डॉक्टरांकडे समजा जायचं असेल तर आपल्याला एक प्रॉपर चांगले डॉक्टर्स मिळतात चांगले लोक आपल्या संपर्कात येतात आणि आपली फ्रिक्वेन्सी बदलून जाते है ना रेखीचा मेन म्हणजे हे आहे विशेष म्हणजे हे केवळ फक्त प्रज्ञा किरुणा इन्स्टिट्यूट नागपूर नंदिनी मिश्रम यांच्या सहवासात आल्यामुळे झालं आणि इतकं मला रेखीमध्ये यश भेटणं शक्य नव्हतं असं मला ओकीच <laughs> हे तुमचं वैयक्तिक मत आहे पण असं काही नाही आहे खूप लोक आहेत तुम्ही माझ्या फ्रिक्वेन्सीत आलेत म्हणून पण चला सपोर्ट आहे तुम्ही पण आम्हाला खूप चांगली मदत करता आहात आणि आपल्या तुम्ही जो स्टँड घेतलेला आहे त्याच्यातून नक्की आपल्याला पण यश मिळवू हो, आणि मिळेलच यश प्रश्न जे देणार तेच तुम्हाला मिळणार आणि तुम्ही देणारे आहात तर हे मला तर जाणवलंच आहे आणि बिलकुल खूप खूप थँक्यू अनिल तुमचं खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद